Hi guys, how are you? Very 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 good morning. आज आहे वटपौर्णिमा. अच्छा, मी माझ्या हॉटेलमध्ये आली आता आणि आमच्या हॉटेलच्या समोरच वडाचं झाड आहे, तिथे मी पूजा करणार आहे. मी पूर्ण रेडी होऊन आली, खूप लेट झाला आहे, ऑलरेडी 1:15 आहे. तर मी फुलं आणायला सांगितले, तर फुलं आणल्यावर मी पूजा करायला जाणार आहे. आणि मी एकदम सिम्पल रेडी झाली आज, स्लीवलेस ब्लाऊज. मी ॲक्च्युली आईकडनं रेडी होऊन आले होते, पूजा पण मी तिथेच करणार होते, पण मला खूप यायला लेट झाला आणि भरपूर ठिकाणी भरपूर गर्दी होती बायकांची, त्यामुळे अजून लेट झाला असता. सो आय जस्ट प्लॅन्ड की मी इथे येईन आणि इथे येऊन पूजा करेन, कारण इथल्या वड्याच्या झाडावर इतकी गर्दी नसते. तर मी त्यामुळे सिम्पल रेडी होऊन आले होते आणि फारसं काहीच पूजेचं सामान नाही आणले. मी जनरली दरवर्षी बोरं, जांभळं वगैरे अशी स्पेसिफिक, आपलं फणसाचे वगैरे अशी स्पेसिफिक फळं आणते, पण ह्यावर्षी मी स्पेसिफिक फळं अजिबात नाही आणली. मला मी 5 फळं आणले, त्यात मी ॲपल आणलं आहे, मँगो आणलं आहे, किवी आणले, आय थिंक चिकू आहे आणि मोसंबा आहे. तर मी अशी 5 फळं आणली आहेत ह्यावेळी. विड्याची पानं आहेत आणि नॉर्मल पूजेचं कुंकू, दिवा, अगरबत्ती एवढं सामान मी घेतलं आहे. मी एकदम सिम्पल पूजा करणार आहे आज. तर मी तुम्हाला पूजा माझी आज दाखवेन. मी गर्दी सगळी संपल्यावरच जाणार आहे पूजा करायला, कारण प्रॉपर पूजा पण दाखवता येईल. तर साडी मी ही घातली आहे पिंक कलरमध्ये आणि हे सगळं बॅकग्राऊंड आमच्या हॉटेलच्या किचनचं आहे. तर साडी मी एकदम सिम्पल घातली आहे आणि काहीच मॅचिंग ज्वेलरी वगैरे नव्हती. जे काय घरी होतं हे आदितीचं होतं, गळ्यातलं ते मी घातलं आहे, कानातले आदितीचं होतं ते मी घातले, न तर आदितीची होती ती मी घातली आणि माझं सिम्पल मंगळसूत्र जे तिथे अवेलेबल होतं ते मी घातलं आहे. सो दॅट इज इट. मलाही भूक लागली, कारण माझा आज उपास आहे. उपासाचं खाणार आहे मी आज सकाळी, संध्याकाळी आणि उद्या उपास सोडणार आहे मोस्ट प्रॉबेबली. लेट्स सी, कारण माझी आई म्हणत होती संध्याकाळी उपास सोडूया. 50-50 आहे, लेट्स सी संध्याकाळपर्यंत कसा जातो आहे दिवस आणि मग मी ठरवणार आहे. सो आपण जाऊयात वडावर पूजा Oh,
वट पौर्णिमेची पूजा माझी कशी वाटली तुम्हाला? एकदम सिंपल होती. तुम्ही माझं ताट पण बघितलं असेल तर मी खूप सिंपल ताट होतं. तुमची पण वट पौर्णिमेची पूजा मस्त झाली असेल. तुम्ही एन्जॉय केला असेल आजचा दिवस. उपास तापास सगळे केले असते. मी तर उपास सोडलेला आहे त्यामुळे आय एम गोईंग टू हॅव अ पीसफुल नाईट. तुमचा जर उपास आहे तर बेस्ट ऑफ लक. उद्या सकाळी नक्की सोडा जेवायच्या वेळेस. फायनली दिवस संपलाय. आत्ता रात्रीचे वाजलेत एक. खूप लेट झाला कारण जसं तुम्ही बघितलं सकाळी मी माझ्या रेस्टॉरंटमध्ये होते. आम्ही आमचं रेस्टॉरंट परत चालू केलेलं आहे आता हळूहळू थोडंफार पार्सल आणि हे सगळं. दुपारी जातो लंचच्या टायमिंगला आम्ही ओपन करतो आणि रात्री 9-10 वाजेपर्यंत आम्ही रिटर्न येतो घरी. सध्या आम्ही तसंच शेड्यूल करतो आहे. सकाळी पण तसंच शेड्यूल होतं त्यामुळे मला पूजा करायला पण आज लेट झाला. युजली आमचं ब्रेकफास्ट वगैरे सगळं असतं पण आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे सध्या नाही ठेवलं आहे. सो आज रात्री याला मला खूप लेट झाला. जनरली मी 10 वाजेपर्यंत येते घरी. आज मला 11 वाजले आणि आल्यावर जेवण होईपर्यंत खूप जास्त वाजलेत. आता वाजलेत 1 आणि आता मी झोपायच्या तयारीत आहे. मेकअप पण मी सकाळचा काढलेला नाही आहे अजून. तसाच चेहऱ्यावर तो गेलेला आहे पण मी फेस क्लीन नाही केला. आता मी टोनरने फेस क्लीन करून घेणार आहे. आणि आय होप तुम्हाला छोटासा व्लॉग नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल जायच्या आधी. सो दॅट इज इट. सी यू इन माय नेक्स्ट वन. टिल देन टेक केअर. बाय.